बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. प्रलंबित मागण्या मान्य करणे तर दूरच, उलट बजावली नोटीस. अंगणवाडी कर्मचाऱ्यांतर्फे नोटिसांची होळी. जितो लेडीज विंगतर्फे शॉर्ट टॅगचा कार्यक्रम आयोजित. अवकाळी पावसाचा निकुंबेतील बोर उत्पादक शेतकऱ्यांना फटका. राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त अभिवादन. अभय महिला महाविद्यालयात पुरुष व महिला आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेला प्रारंभ. संरक्षण भिंत व डिजिटल वर्ग कामाचा निकुंबे ते शुभारंभ. आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिलेल्या बेकायदेशीर कारणे दाखवा नोटिसीची आज होळी करण्यात आली. यावेळी अक्कलकुवा प्रकल्प कार्यालयासमोर जाहीर निषेधही करण्यात आला. अंगणवाडी कर्मचारी हे दिनांक 4/12/2023 पासून संपावर गेल्याचे नोटिसीत म्हटले आहे. मात्र प्रत्यक्षात अंगणवाडी कर्मचारी हे दिनांक 7 डिसेंबर 2023 पासून संपावर गेलेले आहे. आज दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने अक्कलकुवा, मोलगी, पिंपळखुटा या प्रकल्पातील अंगणवाडी कर्मचारी यांनी आज अक्कलकुवा प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढला होता. तिघही प्रकल्पातील बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी अंगणवाडी कर्मचारी यांना संपकाळात कामावर हजर व्हा या बेकायदेशीर नोटिसा बजावल्या होत्या. तसेच पर्यवेक्षिका यांनी अंगणवाडी केंद्र सुरू करावं, आहार वाटप सुरू करावा व योजनेची दैनंदिन कामे करावी यासाठी ते दबाव आणत होते. या गोष्टींचा निषेध म्हणून अंगणवाडी कर्मचारी यांनी अक्कलकुवा बालविकास प्रकल्प कार्यालयावर निषेध मोर्चा काढला. सदर मोर्चासाठी तीनही प्रकल्पातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका या मोठ्या संख्येने हजर होत्या. सदर मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी विधान परिषदेचे आमदार माननीय आमशादादा पाडवी यांनी मोर्चात सहभागी होत जाहीर पाठिंबा दिला. तसेच सुमारे 500 अंगणवाडी कर्मचारी यांना प्रकल्प कार्यालयाने दिलेल्या नोटिसांची यावेळेस होळी करण्यात आली. सदर मोर्चासमोर मोर्चाचे निवेदन स्वीकारण्यासाठी तीनही बालविकास प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षिका हजर होत्या. सदर मोर्चासाठी संघटनेचे कार्याध्यक्ष युवराज बैसाणे, अक्कलकुवा तालुकाध्यक्ष इंदिरा पाडवी यांनी मोर्चाला संबोधित केले. तसेच या मोर्चासाठी संघटक सचिव राजू पाटील, वकील पाटील, अमोल बैसाणे, समाधान बोरशे यांचे विशेष सहकार्य लाभले. संघटनेच्या वतीने राज्यभर 2 लाखापेक्षा अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर गेलेले आहेत. 2 तारखेला महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीनं मुंबईला आझाद मैदानावर महामोर्चा काढला. मंत्री महोदयांबरोबर चर्चा झालेली आहे. अनेक अधिकाऱ्यां सचिव लेवलवर, आयुक्त लेवलवर चर्चा झालेली आहे. मात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न अद्याप सोडवले गेलेले नाहीत. मानधनवाढबाबत सरकार तोंडातून एक शब्द काढत नाही आणि म्हणून राज्यातल्या प्रत्येक तालुक्यावर, प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही बालविकास प्रकल्प अधिकारी अतिशय कठोरप्रमाणे अंगणवाडी सेविकांवर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना घाबरवण्यासाठी नोटिसा दिल्या आहेत आणि म्हणून राज्य संघटनेच्या अध्यक्ष मायाताई परमेश्वर, माझे सहकारी रामकृष्ण पाटील यांच्या सहमतीने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने आज अक्कलकुवा, मोलगी, पिंपळखुटा या तिघ प्रकल्पातल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आज अक्कलकुवा प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे. अन्य बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी मोर्चाचं निवेदन स्वीकारलं आहे आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न शासन सोडत नाही म्हणून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने महाराष्ट्र शासनाचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. धन्यवाद. रस्त्यावर येऊन शेकडो अंगणवाडी सेविकांनी ज्या प्रकल्प कार्यालयांनी परीक्षकांनी ज्या नोटिसा बजावल्या होत्या त्या नोटिसाची आम्ही प्रकल्प कार्यालयासमोर आम्ही आज जाहीरप्रमाणे होळी केली होती. विधान परिषदेचे आमदार माननीय आमशादादा पाटील यांनी पहिल्या नोटीसला आग लावून होळी केलेली आहे. धन्यवाद. जितो लेडीज विंगतर्फे संक्रांतीचं औचित्य साधत दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी धुळे शहरातील हॉटेल जलपान येथे शॉर्ट टॅगचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात
6 जणांनी सहभाग नोंदवला. जितो लेडीज विंगतर्फे संक्रांत दिनानिमित्त हॉटेल जलपान येथे शॉर्क टॅंकचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जितो लेडीज विंगतर्फे संक्रांत दिनाचं औचित्य साधून हॉटेल जलपान येथे दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी हा कार्यक्रम घेण्यात आला. हा नवीन असा उपक्रम पहिल्यांदाच धुळे येथे जितो लेडीज विंगतर्फे आयोजित करण्यात आला होता. तर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सरकार पॅनलिस्टमध्ये खान्देश बाजारचे राहुल आबादेवरे, परिवेश ब्युटीच्या संचालिका शीतल शहा व सोना सुपर शॉपीच्या संचालिका सोनल प्रवीण बोराडे यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात 6 उद्योजकांनी सहभाग नोंदवला, तर 6 सहभागींनी या ठिकाणी विविध क्षेत्रातील आपले अनुभव या ठिकाणी सादर केले. त्यात प्रामुख्याने सौ प्रियंका श्रॉप यांनी पॅकिंगच्या क्षेत्रात आपले नाव उज्ज्वल करीत व्यवसाय करीत आहे, तर सौ प्रिया कुचेरिया यांनी घरी राहूनच आपले बुटीक ते चालवित आहे. सौ शोभना मेहता ह्या चॉकलेट कुकीज फज हे स्वतः घरी बनवून आपला व्यवसाय करीत आहे. सौ संगीता बोरा व स्मितल बोरा या देखील घरी बसूनच आपला व्यवसायास हातभार लावित आहे. त्यात प्रामुख्याने खाकरा चकली पापड असे विविध पदार्थ बनवून ते आपला व्यवसाय करीत आहे. तसेच सौ प्रतीक्षा संचेती या देखील बर्थडे केक कपकेक मसाले इत्यादी वस्तू बनवून लहान मुलांचे मने जिंकत आहे. सौ अंकिता शाह या देखील घरगुती ट्यूशन क्लासेस घेऊन लहान मुलांना अग्रेसर करीत आहे. खास करून एक महिला असून घरगुती कामासोबतच घरी बसून उद्योग व्यवसाय करीत आहे, परिवाराची जबाबदारी सांभाळत आहे, व्यवसायास हातभार लावत आहे, त्यासाठी परिवारच देखील आर्थिक सहकार्य करीत आहे, मदत करीत आहे. तर त्यांच्या या व्यवसायाला अधिक चालना मिळावी यासाठी सर्व पॅनलिस्ट यांनी देखील सगळ्यांना प्रोत्साहन देण्याचे आश्वासित केले व सर्व सहभागी स्पर्धकांचे सर्वांच्या प्रॉडक्टची माहिती सर्व शॉपीमध्ये ठेवू व त्यांना प्रतिसाद देऊ असे आश्वासन दिले. या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितो लेडीज विंगच्या सहसेक्रेटरी सौ दीपाली साबद्रा सोनल बर्डिया यांनी केले. तर यावेळेस नौकार मंत्र्यांनी कार्यक्रमाची सुरुवात उपाध्यक्षा सौ मानसी मुथा यांनी केली. अध्यक्षा सौ कल्पना सिसोदिया यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले, तर सेक्रेटरी सौ स्वाती साबद्रा यांनी सर्वांना कार्यक्रम घेण्यासंदर्भातल्या ठिकाणी प्रास्ताविक सादर केले. आभार प्रदर्शन पूजा भन्साली यांनी व्यक्त करून कार्यक्रमाचा समारोप केला, तर उपाध्यक्ष श्वेता बापना पूजा भन्साली यांनी तांत्रिक विषयाचं सहकार्य केलं. तसेच सर्व उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना संक्रांतीचे वाण देण्यात आले. हळदी कुंकू कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला, ज्यात प्रामुख्याने मुख्य संयोजक खान्देश बाजारचे मालक राहुल देवरे यांनी आर्थिक मदत देऊन कार्यक्रम सफल केला. परिवेश ब्युटीच्या संचालिका सौ शीतल शाह यांनी सहसंयोजक म्हणून सर्वांना संक्रांतीचे वाण या ठिकाणी उपलब्ध करून दिले, तर सुपर शॉपीच्या संचालिका सोनल बोराडे यांनी तिळगुळ लाडू देऊन संक्रांतीच्या या ठिकाणी शुभेच्छा दिल्या. जितो लेडीज विंग धुळे, आम्ही प्रत्येक महिन्याला काही ना काही नारी सक्षमीकरणासाठी प्रोजेक्ट्स घेत राहतो, इव्हेंट्स घेत राहतो आणि त्याच्यात पर्सनॅलिटी आणि स्किल डेव्हलपमेंटला फोकस करून प्रत्येक महिलांसाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा आमचा हा प्रयत्न राहतो. मागच्या वेळी जसं उडान एकदम सक्सेसफुल एक्झिबिशन नंतर ह्यावेळी टीव्हीवर चालणारा जो लाईव्ह शो आहे शार्क टँक, त्याच्यासारखा एक स्टार्टअप महिलांना प्लॅटफॉर्म देण्याचा आम्ही आज एक शार्क एंजलचा जितोचा एक छोटासा प्रोग्राम इथे आम्ही आयोजित केलेला होता. त्याचे आमचे मेन स्पॉन्सरर राहुलजी देवरे खान्देश बाजार, को स्पॉन्सरर शीतलजी शाह परिवेश बुटीक आणि सोनल मॅम कोराडे सोना सुपर शॉपीच्या ओनर ह्यांच्यासोबत आज आम्ही इथे हा एक शार्क एंजल्सचा एक खूप फंटॅस्टिक इव्हेंट घेतला आणि 6 पार्टिसिपेंट्स प्रत्येक विविध क्षेत्रातले त्यांनी इथे आपापले प्रॉडक्ट आपापलं बिझनेस आणि आपापल्या प्रोफेशनचं प्रेझेंटेशन ओरिएंटेशन करून शार्क्सचे मनं जिंकली आणि शार्क्सनीसुद्धा आपापले प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठी ओपन करून त्यांना भरभराट प्रतिसाद दिला आणि असेच प्रोग्राम जितो लेडीज विंग पुन्हा पुन्हा घेत राहतील नारी सक्षमीकरणाचे. तरी मी आमचे जे शार्क आहेत त्यापैकी सोनल मॅडमांना एक विनंती करते की आजच्या झालेल्या इव्हेंटबद्दल त्या पण त्यांचं काय ओपिनियन आहे त्या बोलतील. आज जो प्रोग्राम झाला इथे जितो इव्हेंट महिलांसाठी अगदी सुंदर प्लॅटफॉर्म सांगितला आहे त्यांनी आणि म्हणजे गृहउद्योगी महिला आहेत सगळ्या त्यांना बाहेर निघण्यासाठी जो प्लॅटफॉर्म आहे हवा आहे तो यांनी बरोबर मिळवून दिलेला आहे. आज सुपर शॉप मी चालवते
पण मला माहिती का प्रत्येक उद्योगामागे खूप मेहनत असते म्हणजे घरगुती घर सांभाळून सर्व वस्तू बनवून त्याचं मार्केटिंग करणं इतकं सोपं नसतं आणि त्यांना आमच्यासारख्यांकडनं अपेक्षा असतात की यांनी आम्हाला तो प्लॅटफॉर्म द्यावा आणि मी माझ्या परीने तो प्रयत्न नक्की करेन. थँक्यू. जीतो लेडीज विंग्स का बहुत थैंक्स करती हूँ क्योंकि मुझे पता है ये जो टास्क इन्होंने आज उठाया है इट्स अ वेरी डिफिकल्ट टास्क क्योंकि 20 इयर्स पहले जब हम लोगों ने स्टार्ट किया था तब हमें ऐसा कोई प्लेटफॉर्म नहीं मिला था बट आज गर्ल्स लेडीज़ जो भी हैं वो बहुत ही खुशनसीब बोलो दे आर वेरी लकी टू हैव दिस प्लेटफॉर्म जो जीतो लेडीज़ विंग हमेशा न्यू स्टाइल से उन लोग को प्लेटफॉर्म दे रही है. मैं चाहती हूँ कि सभी लेडीज़ इसको ग्रैब करें और कुछ ना कुछ आगे बढ़े. और एक और मैं ऐड ऑन करना चाहती हूँ आज हमें ये प्रोग्राम से बहुत सीखने मिला और लेडीज़ जो थी उन्होंने पैशन को अपने प्रोफेशन में चेंज किया इसलिए वो बहुत सक्सेसफुल हो सकती है आगे. सो ऑल द बेस्ट फॉर ऑल द पार्टिसिपेंट्स. जो प्रोग्राम अरेंज किया जैसे शार्क टैंक पे तो जब शार्क टैंक टीवी पे देखते हैं तो हर इसको लगता है कि अपने भी एक टाइम आएंगे कि अपन जाएंगे वहाँ पे अपना बिजनेस वहाँ पे दिखाएंगे अपने को प्लेटफॉर्म मिले तो वो प्लेटफॉर्म लॉन्च कर दिया इंटरव्यूंग दुनिया में बहुत बड़ी बात है. और हर किसी को बिजनेस के लिए एक अच्छा स्टार्टअप मिलेगा अच्छा प्लेटफॉर्म मिलेगा अच्छे क्लाइंट भी मिलेंगे और हर किसी की हिम्मत भी बढ़ेगी और आगे धुळे तालुक्यातील निकुंभ येथील प्रगतीशील शेतकरी कृषीभूषण म्हणून ओळखले जाणारे शेतकरी भिका विठ्ठल तात्या हे अनेक वर्षापासून आपला परंपरागत शेती हा व्यवसाय करीत आहे. शेतीत विविध प्रयोग करत ते उत्पन्नातून प्रगती साधत आहे. मात्र सध्या अवकाळी पावसाने त्यांच्या उत्पन्नावर पाणी फिरवलंय. भिका विठ्ठल तात्या पाटील हे गेल्या अनेक वर्षापासून निकुंबे येथील गावाजवळ आपली पूर्वी परंपरागत शेती व्यवसाय करीत आहे. या शेतीच्या उत्पन्नातून गेल्या अनेक वर्षापासून ते शेती व्यवसायात प्रगती साधत आहे. त्यांना कृषीभूषण पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे. त्यांचा वसा पुढे त्यांचे सुपुत्र मधुकर पाटील हे शेती व्यवसायातून विविध उत्पन्न घेत आहे. त्यातलाच एक भाग म्हणून त्यांनी 7 एकरमध्ये 500 बोरांची झाडे लावून सदर बोरांची लागवड केली आहे. त्यासाठी पाटील यांना त्यांच्या अर्धांगिनी रत्नाबाई मधुकर पाटील यांचं सहकार्य लाभत आहे. या ठिकाणी चमेली ओमराण या बोरांच्या शेती व्यवसायामुळे ते दरवर्षी मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांचं उत्पन्न काढीत असतात. परंतु यावर्षी अवकाळी पाऊस पडल्याने सदर बोरांचं उत्पन्न घटलं. अवकाळी पावसाचा फटका त्यांना बसला असे त्यांनी अधिक माहिती देताना सांगितले. सदर बोरे चमेली ओमराण ही सुरतला ट्रान्सपोर्ट होत असतात. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी ते मोठ्या प्रमाणात उत्पन्न काढत असून त्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन आज देखील ते शेती व्यवसायातून प्रगती साधत आहे. माझं नाव रत्नाबाई मधुकर पाटील राहणार नकुंभ तालुका जिल्हा धुळे. हे चमेली आहे जात बोरांची आणि उमरावण दोन जातीचं आहे. ते जात आहे उमरावण आणि चमेली. ते माल सुरतला जातो आमचा. दरवर्षापेक्षा भाव यांना कमी आहे आमचा. कशामुळे? म्हणजे पाणी कमी आहे यंदा पावसाळा कमी आहे म्हणून बोर भार पण कमी आहे आमचा. इथं पावसाळा कमीमुळे फुल्लर लागलं नाही आमचं आणि जे धुवारी आली काही पावसाळ्याची ते सगळं फुल्लर गोडून गेलं. ते भार कमी आहे आमचा यंदा. काय भाव मिळतो? साधारण 20 रुपये 20-22 पर्यंत चालू आहे. कुठे जातो हा माल? सुरतला. किती वर्षापासून करतायत तुम्ही? 20 वर्षापासून. दोघांना सारखाच भाव? नाही, उमरानला कमी असतो चमेलीला जास्त असतो. उमरानला काय भाव आहे? 15 रुपये आणि चमेलीला 20-22. मग हिच्यात काय फरक आहे चमेली आणि उमरान मध्ये? चमेली गोड लागते जास्त, बारीक कातडी असते. उमरावांचे झाड असते आणि मोठा असतो त्याच्यामुळे. राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त शिवतीर्थ येथे सकल मराठा समाज व विविध संघटनांतर्फे अभिवादन करण्यात आलं. या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांनी देखील पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे हेमंत भडक, श्याम निरगुडे, सुनील ठांगे, नंदूभाऊ अहिराव, अमर फरताडे, भूषण बागुल, सकल मराठा समाजाचे भानुदास बगदे, संदीप पाटील, संदीप पाटोळे, प्रफुल माने, लहू पाटील, साहेबराव देसाई, सुलभा कुवर, सुमनताई मराठे आदी सर्व सकल मराठा समाज पदाधिकारी, संभाजी ब्रिगेड पदाधिकारी तसेच विविध मराठा संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी सुरुवातीला राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर जिजाऊ वंदना देखील या ठिकाणी घेण्यात आली. यावेळेस विद्यार्थिनींनी देखील या ठिकाणी सहभाग नोंदविला होता. रोज न बदल अभय युवा कल्याण केंद्र संचलित आर्ट्स महिला महाविद्यालय धुळे ते दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9:30 कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत धुळे विभाग आंतर महाविद्यालयीन पुरुष व महिला स्पर्धेला प्रारंभ झाला. धुळे विभाग क्रीडा समितीने महाविद्यालयावर स्पर्धा भरवण्याची जबाबदारी टाकली. त्यानुसार स्पर्धेत एकूण पुरुषांचे 7 तर महिलांचे 3 संघ सहभागी झाले. त्यात पुरुषांचे झेड बी पाटील कॉलेज धुळे, विद्यावर्धिनी महाविद्यालय धुळे व माधव पालेशा वाणिज्य महाविद्यालय धुळे, आरसी पाटील फार्मसी कॉलेज शिरपूर, LM सरदार धुळे अभय शिक्षण BEd कॉलेज धुळे तर महिलांचे अभय महिला महाविद्यालय धुळे, विद्यावर्धिनी महाविद्यालय धुळे व माधव पालेशा कॉलेज धुळे, अभय BEd कॉलेज धुळे, LM सरदार कॉलेज धुळे, ZB पाटील कॉलेज धुळे असे संघ सहभागी झाले. स्पर्धेचे प्रास्ताविक क्रीडा संचालक प्राध्यापक डॉ VL पाटील यांनी केले. आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. त्याचवेळी मागील वर्षी विद्यापीठ खेळाडू व राष्ट्रीय खेळाडू यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. त्याचवेळी बॉल बॅडमिंटन खेळाच्या मैदानावर आंतर महाविद्यालयीन बॉल बॅडमिंटन पुरुष व महिला स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे कार्यालयीन अधीक्षक माननीय श्री BM पाटील यांनी श्रीफळ फोडून केले. त्यावेळी त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तर अध्यक्ष म्हणून माननीय प्राचार्य डॉक्टर SG बाविस्कर, अभय BEd कॉलेज प्राचार्य डॉक्टर वैशाली सोनवणे यांची विशेष उपस्थिती होती. विविध महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षक डॉक्टर KG बोरसे, धुळे विभाग क्रीडा समिती सदस्य प्राध्यापक नितीन पाटील, डॉक्टर नितीन वाळके, प्राध्यापक विजय पाटील, प्राध्यापक पल्लवी वाळके, प्राध्यापक शशिकांत पाटील आदी उपस्थित होते. आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. त्यावेळी जिमखाना प्रमुख प्राध्यापक जीजी धनगर, प्राध्यापक PT पाटील सदर उपस्थित होत्या. या स्पर्धेतून धुळे विभाग बॉल बॅडमिंटन पुरुष व महिला संघ निवडला जाणार आहे. तो दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या आंतरविभागीय बॉल बॅडमिंटन स्पर्धा महाविद्यालय मारवाड येथे जाणार आहे. या स्पर्धेतून विद्यापीठ संघ निवडला जाणार आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री राजेश खोपे यांनी मदत केली. स्पर्धेचं आयोजन शारीरिक शिक्षण संचालक प्राध्यापक डॉक्टर VL पाटील यांनी केलं. उद्घाटनाप्रसंगी प्राध्यापक डॉक्टर प्रदीप पाटील, प्राध्यापिका श्रीमती संध्या पाटील, प्राध्यापिका श्रीमती कल्पना पाटील, प्राध्यापक श्रीमती संध्या पाटील, प्राध्यापक श्रीमती कल्पना पाटील, प्राध्यापक डॉक्टर श्रीमती मनीषा सूर्यवंशी, प्राध्यापक डॉक्टर संजय डोटरे व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शैक्षणिक वर्ष 2023-24 कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत धुळे विभाग आंतर महाविद्यालयीन स्पर्धा भरवण्याची जबाबदारी धुळे विभाग क्रीडा समितीने आमच्या अभय युवा कल्याण केंद्र संचलित आर्ट्स महिला महाविद्यालयावर सोपवलेली आहे. खास करून या स्पर्धेचे उद्घाटक आमच्या अभय युवा कल्याण केंद्राचे कार्यालयीन अधीक्षक श्री तात्यासाहेब BM पाटील, महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉक्टर SG बाविस्कर सर, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सोनवणे मॅडम, या ठिकाणी धुळे विभाग क्रीडा समितीचे सचिव नितीन वाडके सर,
ज्येष्ठ क्रीडा संचालक प्राध्यापक डॉक्टर नितीन पाटील सर, प्राध्यापक प्रोफेसर डॉक्टर बोरसे सर, प्राध्यापक विजय पाटील सर, या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहेत. मी इथं आमच्या महाविद्यालयाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो. खरं म्हणजे या ज्या स्पर्धा आहेत, या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धामध्ये सहा मुलींचे सहा संघ आणि मुलांचे सहा संघ सहभागी झालेत. अनुक्रमे त्याच्यामध्ये विद्यावर्धनी महाविद्यालयाचा मुलांचा आणि मुलींचा संघ सहभागी आहे, जेड बी पाटील महाविद्यालयाचा मुलांचा आणि मुलींचा संघ आहे, धुळे एज्युकेशन सोसायटीचं माधव पालेच्या वाणिज्य महाविद्यालयाचा मुलांचा आणि मुलींचा संघ या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. LM सरदार महाविद्यालयाचा मुलांचा आणि मुलींचा संघ आहे, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा मुलांचा आणि मुलींचा संघ आहे, तसेच मुलांचा या ठिकाणी RC पटेल कॉलेज ऑफ फार्मसीचा संघ देखील सहभागी झालेला आहे. या सहाही संघातनं या ठिकाणी धुळे विभागाचा संघ निवडला जाणार आहे. आज महिलांच्या सहा संघांमध्ये आबाई महिला महाविद्यालयाचाही संघ सहभागी आहे. या सहाही संघातनं मुलांचा आणि मुलींचा संघ निवडला जाणार आहे आणि आंतरविभागीय स्पर्धा मारवडे येथे होणार आहेत. खरं म्हणजे 15 आणि 16 जानेवारीला त्या स्पर्धा होणार होत्या, परंतु काही कारणास्तव त्या पोस्टपोन झालेल्या आहेत. या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचं मी आपल्या आमच्या आबाई युवा कल्याण केंद्राच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि पुढील स्पर्धेसाठी या ठिकाणी त्या सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. निकुंभे ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळा यांच्या संयुक्त विद्यमानाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व 15व्या वित्त आयोग अभिसरण अंतर्गत संरक्षण भिंत भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. धुळे तालुक्यातील निकुंभे या ठिकाणी सदर आदर्श जिल्हा परिषद शाळा असून या ठिकाणी डिजिटल वर्ग त्याचबरोबर अभिसरण अंतर्गत संरक्षण भिंत कामाचा उद्घाटन PM श्री जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा निकुंभे, सेल्फी पॉइंट, विज्ञान वर्ग, ओपन जिम अशा विविध कामांचा या ठिकाणी शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी अभिनय गोयल, जिल्हा परिषद अध्यक्षा सौधरती देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, उपमुख्य कार्यकारी अधिकारी BS अकलाडे, शिक्षण सभापती महावीर सिंग रावल, पंचायत समिती सभापती सौवंदना मोरे, गट विकास अधिकारी RD वाघ, सरपंच सौ मयुरी पाटील, सरपंच प्रतिनिधी दादाभाई पाटील, पंचायत समिती सदस्य छाया भांबरे, कृषीभूषण शेतकरी भिका तात्या पाटील, शिक्षण केंद्र प्रमुख भांबरे मॅडम, जितेंद्र भांबरे, SMC अध्यक्ष दिनेश वाघ, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र माळी, मुख्याध्यापक अशोक पाटील व आदी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले. यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी सरपंच प्रतिनिधी दादाभाऊ पाटील यांनी गावातील अडीअडचणी त्याचबरोबर शाळेतील विविध समस्यांसंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव मांडले. प्रामुख्याने 2 शिक्षक देण्यात यावे, त्याचबरोबर 2 किलोमीटर अंतरावर पाण्याच्या व्यवस्थेसाठी बोर करण्यात आले असून त्यासाठी पाईपलाईन देखील मंजूर करण्यात यावी, अशा विविध समस्या त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडल्या. त्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्या अशी विनंती देखील त्यांनी यावेळेस केली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी बालविवाहावर एक नाटिका सादर केली. जिल्हा परिषद शाळेतील आवारात वृक्षारोपण सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सूत्र संचालन हर्षदा बोरसे, गोकुळ पाटील, माळी सर आदींनी केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांचा पाय आपल्या गावाला लागला. त्यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने ते भाग्य समजतो. साहेब, या गावाचं वैशिष्ट्य शाळेबद्दल बोलायचं म्हणजे 2013 पर्यंत ही शाळा 0.0 प्रगती होती, परंतु 2012-13 नंतर 2-3 शिक्षक असे भाग्यवान या गावाला लाभले आणि या शाळेचा कधी नव्हे एवढी या प्रगतीच्या मार्गावरती शाळा आज महाराष्ट्र आणि देशापर्यंत पोहोचण्यामध्ये मदत होते आहे. जुनी बिल्डिंग होती. सर्व माझे ग्रामस्थ माता पिता ज्येष्ठ यांनी जेव्हा जिथं आपल्या गाड्या उभ्या आहेत तिथं जुनी बिल्डिंग होती. 1 महिन्यापूर्वी ती आपण ती पाडली आणि ही नवीन वास्तू गेल्या 6 वर्षापासून उभी आहे. अतिशय परिस्थिती वाईट असताना आणि गावाचा जो कल होता हो धार्मिक आणि कृषी क्षेत्रामध्ये खूप होता, परंतु विद्वान शिक्षक आले आणि धार्मिक आणि कृषी क्षेत्राकडून त्यांनी शिक्षणाकडे गावाचा कल कसा असावा
शिक्षणातूनच गावाची आणि देशाची प्रगती होऊ शकते हे महत्त्व या गावकऱ्यांना पाठवलं समजवलं आणि 2013 पासून खऱ्या अर्थाने सर ज्या ज्या गोष्टी या शाळेमध्ये होत असतील त्या आर्थिक बाजूच्या असतील कुठल्या श्रमदानाच्या असतील 50% वरती गावाचं श्रमदानाने काम करतात. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. प्रलंबित मागण्या मान्य करणे तर दूरच, उलट बजावली नोटीस. अंगणवाडी कर्मचाऱ्यांतर्फे नोटिसांची होळी. जितो लेडीज विंग तर्फे शॉर्ट टॅगचा कार्यक्रम आयोजित. अवकाळी पावसाचा निकुंबेतील बोर उत्पादक शेतकऱ्यांना फटका. राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त अभिवादन. अभय महिला महाविद्यालयात पुरुष व महिला आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेला प्रारंभ. स्वरक्षण भिंत व डिजिटल वर्ग कामाचा निकुंबे ते शुभारंभ. आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.